कोरोनानंतर इन्फ्लुएंझानं सुद्धा टेन्शन वाढवलंय. मागच्या काही दिवसांपासून राज्यासह मुंबईमध्ये इन्फ्लुएंझाचे सुद्धा रुग्ण वाढत चाललेत. राज्यात सध्या H3N2 आणि स्वाईन फ्लूचे 450+ अधिक रुग्णांचं निदान झालेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर इन्फ्लुएंझा सदृश लक्षणं असलेले रुग्ण मात्र लसीबाबत अनभिज्ञ असल्याचं निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवलंय. त्यामुळे आरोग्य विभागाकडून इन्फ्लुएंझा लसीकरणावर भर दिला जातोय, तर डॉक्टरही रुग्णांना लसीबाबत माहिती देतात. अनेकांना इन्फ्लुएंझासाठी विशेष स्वरूपाची लस असल्याची माहिती नाहीये आणि त्याबद्दल अनेक गैरसमज आहेत. निमोनियापासून संरक्षण करण्यासाठी इन्फ्लुएंझा आणि निमोकोकल या दोन लसी उपलब्ध आहेत आणि इन्फ्लुएंझा लस ही प्रत्येक वर्षी, तर निमोकोकल ही लस 5 वर्षातून एकदा दिली जाते. प्रतिकारशक्ती कमी असलेल्या नागरिकांनी आणि बालकांनी लस घेणं गरजेचं असतं. निमोनिया प्रतिबंधक लस टोचल्यास शरीरामध्ये प्रतिकारशक्ती तयार होऊन स्वतःचा बचाव करता येऊ शकतो आणि या लसी प्रत्येक जिल्ह्यात देण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे लस घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24